पदवीधर शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आहे. उच्च शिक्षित मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे लक्ष आहे. तर मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षकसाठी ही मतमोजणी आहे. पसंती क्रमानुसार मतदान असल्यामुळे मतमोजणीला वेळ लागण्याची शक्यता आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तुलनेनं कमी मतदार आहे, त्यामुळे इथला निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. पण आता कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर काही दिवसांपूर्वी यासाठी निवडणुका झाल्या होत्या आणि त्यानंतर आज मतमोजणी होती. अगदी काही वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी ही मतमोजणी आहे, त्यामुळे आता यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार याविषयी सगळ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. उच्च शिक्षित मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे लक्ष आहे, कारण एकीकडे पदवीधरांनी मतदान केलं होतं 26 तारखेला, तर दुसरीकडे जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा आपला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी विधान परिषदेवर मतदान केलेलं होतं. आता या सर्व मतदारांनी नेमका कोणाला निवडून दिलेलं आहे ते आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 26 जूनला याविषयी मतदान झालं होतं आणि या सर्व उमेदवारांचं भवितव्य कैद झालेलं होतं मतपेटीमध्ये. आणि आज आहे मतमोजणी, त्यामुळे आज मतमोजणीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे. तर 7:30 वाजल्यापासून म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि लोकशाही मराठीवर आपण याविषयीचे प्रत्येक अपडेट बघणार आहोत. शिक्षक मतदारसंघाच्या 2 जागा आणि त्याचबरोबर पदवीधरच्या 2 जागांसाठी हे मतदान झालं होतं आणि त्यानंतर आज आहे निकालाचा दिवस. तर मुंबईमधील शिक्षक मतदारसंघ आणि त्याचबरोबर पदवीधरसाठी मतदान झालं होतं, तर कोकण पदवीधरसाठी आणि शिक्षक नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी हे मतदान झालं होतं. त्यामुळे आता मतमोजणीला अगदी काही वेळात सुरुवात होणार आहे. या विशेष अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून. विकास, काय सांगाल, विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान झालं होतं 26 जूनला, आज मतमोजणी आहे, सध्याची काय स्थिती आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नवी मुंबईमध्ये नेरूळ जे आहे मतदान केंद्रावर जे आहे कोकण पदवीधर संघ आणि मुंबई पदवीधर शिक्षक आणि शिक्षक मतदारसंघ असे 3 जे आहेत शिक्षक मतदार निवडणुकी संदर्भात जे आहे ते मतमोजणीची प्रक्रिया जे आहे 8 वाजता सुरू होणार आहे. महाविकास आघाडीकडून जर आपण बघितलं रमेश कीर होते कोकण पदवीधर मतदारसंघाकडून आणि निरंजन डावखरे जे होते महायुतीतून, त्यामुळे या संपूर्ण जर बघितलं या निकालाचे अपडेट जे आहे तर साधारणपणे 10 वाजेपर्यंत जो मतदानाचा कल आहे तो आपल्याला अपेक्षित येईल. कारण गेल्या निवडणुकीत जर बघितलं आपण 6 वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती, त्यामुळे बॅलेट पेपरवर ही जी आहे मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. अशा प्रकारे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना झालेला आपल्याला या कोकण मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच विकास, आता पुढे नेमकं काय होणार, आजचा निकाल नेमका कसा असेल याविषयी प्रचंड उत्सुकता आहे, त्याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीस. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.